आजी निघतो आम्ही. का कशासाठी? थांबा जरा वेळ, अजून खाणं पिणं व्हायचंय. एवढ्या मानाने आमंत्रण दिले तुम्हाला सोहळ्याचं. काय ना, आमच्या राधाची तब्येत जरा अचानकच बिघडलेली दिसतेय मला. थांबा, मीच बघून येते काय झालंय ते. हा, काय नाटकं करतायत? मुद्दाम घाट घातलाय सगळा तिच्यावर दडपण आणण्यासाठी. ते गोड बघून राधाला हे असंच काहीतरी होणार हे चांगलंच माहीत होतं. यांना खुशच झाले असतील मनातून. बयाजी राधाकडे गेल्या असताना आम्ही तिथे गेलेलं त्यांना आवडेल की नाही माहीत नाही. आम्हाला तर धास्तीच वाटत होते. मान्य आहे म्हापसेकरांसाठी हे गोठ मानाचे आहेत, पण शिरोडकरांच्या खूप दुःखद आठवणी आहेत त्याच्यासोबत. राधा अशी वागली म्हणून रागावू नका तुम्ही. नाही नाही, भलताच काय, आम्ही कित्याक रागवतले. कार्तिकाच्या त्या घटनाची आठवणी आमका पण नकोच असत. राधा काय वाटता ता आमका कळता. बरी आहे का रे राधा? हो. म्हणजे गोड घालता घालता अचानक इतकी घाबरली ती? काळजी वाटायला लागली ना मला, म्हणून बघायला आले हो मी इथे. कशीच बळात होता. घालूयात का गोड आपण? असं काय करतेस? बाहेर बायका खोळंबल्यात ना. हे बघ, आपण सोहळा पूर्ण करूयात. हा, म्हापसेकरांचे मानाचे गोठ आहेत अगं ते. आजी, ते गोठ घालायलाच हवेत का राधानी? म्हणजे काय, मी म्हंटल की नाही म्हापसेकरांचे मानाचे गोठ आहेत ते. म्हापसेकरांच्या प्रत्येक सुनेच्या हातात तुला ते दिसतील. किती शोभून दिसतात बघ ते. दिसतात की नाही? तुझं सगळं खरंय आजी, पण ते गोठ नाही घातले राधानी तर ती म्हापसेकरांची सून नाही असं होत नाही ना. आणि नसले एखाद्या सुनेच्या हातात गोठ तर काय बिघडलं? नवलच वाटतंय रे बाबा मला हे. मुली किती उत्सुक असतात दागिने घालायला. आणि ही बघ, घाबरते किती. का घाबरते तेच कळत नाही रे मला. आजी, मी सगळं सांगतो ना तुला नंतर, पण प्लीज आजचं हे सगळं कॅन्सल करूया का आपण? म्हणजे पुन्हा कधीतरी काही दिवसांनी बघूया प्लीज. असं म्हणतोयस का? बरं बाबा, तसं करूयात आपण.
कर। विलास कशी आहे राधा? बरी आहे, पडली आहे जरा। अर्धा तास जरी झोप मिळाली ना तरी बरं वाटेल तिला। आणि मी आजीला समजावलंय, आजचा हा समारंभ आपण नंतर करूया म्हणून। विलास, हे तू खरंच खूप चांगलं केलंस। वहिनी, आपण राधाला भेटून येऊया का? नाही नको, तिला थोडा वेळ आराम करू देत, आपण नंतर फोनवर बोलूया। येऊ आम्ही आता? भाऊजी, खरंच बरी आहे ना राधा? हो वहिनी, आहे बरी। गोट बघून राधाक मागच्या आठवणी आठवतल्या ह्या तर माहिती होता, पण तिका इतका त्रास होतला असं वाटला नव्हता। मलाही हा धक्काच होता वहिनी, सगळं तिला खूप असह्य होतंय। खरं तर त्यावेळी मीही तिच्याच वयाचा होतो। मला अंधुकस आठवतंय, पण आम्ही दोघांनी वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या। मी तो आठवणीचा कप्पा बहुतेक त्याच वेळी बंद करून टाकला असावा, त्यामुळे कार्तिका काकूने आपल्या घरात जीव दिला एवढंच मला माहिती होत। तिला आत्महत्या का करावीशी वाटली किंवा नक्की काय झालं होतं हे मला खरंच माहिती नाहीये। कोण सांगू शकेल मला? नाही, मला काही नाही माहित। मला नका विचारू, मी काही नाही सांगणार। मला माहित नाही आहे, काही नाही माहित। मला नको विचारू। सासूबाई आहो, भाऊजी तवा खरा काय झाला या फक्त सासूबाईंका आणि बयोआजींकाच माहिती आ। आमचं तर लगीन पण झाला नव्हता तवा। हो ना, पण यांना काही आठवत नाही आणि बयोआजी काही सांगायच्या नाही। तवा हो विषय हैसर झाकलेलोच बरो। तुझ्यामुळे मला धीर आलाय विलास, तू नसतास तर काय झालं असतं माझं काय माहित। बापरे, बयोआजींच्या हातात ते गोट बघून माझी भीती परत वर आली। म्हणजे दीप्ती वहिनी म्हणाल्या ते खरं असणार? कार्तिक आत्या गेली त्या दिवशीच्या माझ्या सगळ्या आठवणी जाग्या व्हाव्या आणि मी घाबरावं म्हणून बयोआजींनी मला गोड घालण्याचा सोहळा केला। पण असं असेल तर मी घाबरून चालणार नाही, मला माझ्या भीतीवर मात करायलाच हवी। जमेल का मला ते? का नाही जमणार? जमेल, माझा विलास आहे माझ्या पाठीशी, तो भक्कम उभा आहे माझ्या पाठीशी, मला जमेल। माझा विलास।
आहे राधा तुझं. तुला असं हसताना बघू केवढी घाबरली होती सगळं तू. हो तू खूप धीर दिलास मला, खूप आधार वाटला मला तुझा. माझी भीती ना अशी हळूहळू विरघळून गेली. आता मला तुझ्या हातावर थँक यू लिहावं असं वाटतंय. आणि देवाला पण थँक यू म्हणावं असं वाटतंय. माझी साथ देणारा, माझ्या पाठीशी उभा राहणारा, मैत्री निभावणारा मित्र दिल्याबद्दल. काय प्रॉब्लेम काय ग तुझा? मित्र मित्र काय, आपण काय फक्त मित्र मैत्रिणच आहोत? मग आणखी काय होत? नवरा बायकोचं नातं आहे ना आपल्यात. हो पण ते जगाच्या दृष्टीने खरं काय ते आपल्याला माहितीये ना. काय माहितीये खरं? नाही सांग ना काय खरं नातं आहे आपलं. तुझ्या तोंडूनच ऐकायचं आता मला काय खरं नातं आहे. अरे असं काय करतोयस विलास? हे बघ, आधी आपण एकमेकांच्या खूप रागात होतो, मग आपण एकमेकांचे घट्ट मित्र झालो, आता आपण मित्र आहोत आणि पुढे पण आपण मित्रच राहू. बरोबर ना? बरोबर बोलतेय ना मी? नाही म्हणजे तुझ्या मनात काही वेगळं आहे का माझ्याबद्दल? तसं असेल तर तू सांगत का नाहीये? मी कशाला सांगायला हवं? तुला कळायला हवं ना आपोआप. आपोआप काय कळायला हवंय आपोआप? सांग ना विला. मला नाही कळत आपोआप. सांग ना प्लीज. अग हेच की मी तू आलो आलो मला माहितीये तुला कोणी हाक मारलेली नव्हती, तुला फक्त माझ्यापासून पळून जायचं होत. कारण ते तुलाही कळलंय आणि मलाही आपोआप. फक्त ते एकमेकांना सांगता येत नाही. की भव्य तयारी करून सुद्धा कोट काही त्या राधाच्या हातात घालता आले नाहीत. त्या गोठांबरोबरच ती भीती तिच्या मनामध्ये कायम ठाण मांडून राहिली असती. असे तिला अधून मधून आठवत होत, ज्याची भीती तिला मधूनच वाटायची.
तिला कायम आठवलं असतं. तो प्रसंग तिच्या मनामध्ये कायमस्वरूपी रुतून राहिला असता खोलवर. आणि 24 तास ती भीती तिच्या मनामध्ये टिकत राहिली असते. का तो विलास आडवा आला. सो तुझा कधीही केव्हाही कुठेही वापरता येणारा पत्ता ना भयो, तो आता राधाच्या हातात गेलाय असं झालंय. त्याला समज देणच आहे. पण त्याआधी या राधाच्या नादानी झाशीच्या राण्या झालेल्या सुना आहेत ना, त्यांना पायाशी आणणार आहे. अन्यथा राधा एकटी पडणं नाही, ती पडायला हवी. सासूबाई. नाही मला नका विचारू. अहो सासूबाई, आम्ही तुम्हाला काहीच विचारत नाही. तुम्ही शांत रवा. पाणी घेता तुम्ही? हा, पाणी देते तुमका. मग तुमका लगेच बरा वाटतला बघा. घेवा घेवा, आधी पाणी घेवा. हा सावकाश, मी आता कसलोच विचार करा नको, कळला मा? नाही पण विलास विचारत होता मला. पण मला माहीतच नाहीये ना काही. सासूबाई ऐका, माझं शांत व्हा तुम्ही. विलास भाऊजी तुम्हाला काहीही विचारणार नाही. अहो मी सांगते ना त्यांना, ते फक्त राधाची भीती घालवण्यासाठी माहिती विचारत होते, बाकी काही नाही. उगाच आपलं काही नाही. शांत शांत राहत. हा पण माझी भीती मलाच घालवायला हवी ना, हे कळतंय मला. पण वळेल का नाही माहित नाही. वळतला गो बाय, नक्की वळतला. आपल्या मनातली भीती आपणाकच घालवूक होया. ह्या कळला मा तुका? खूप झालं. आज जे काही झालं ते व्हायला नको होत. म्हणजे आईचं आणि काकीचं ठीक आहे, कारण त्यांना गोष्टी माहिती आहेत. गावातल्या बायकांसमोर असा नि गो बाय, समजता गावातल्या बायकांना. पण तू जीवा कित्याक लावून घेतस? पण राधा, तू जी स्वप्न पाहिजेस त्यात तुला कार्तिका दिसायची का? खरं सांगू सासूबाई, स्वप्न असं नाही, पण ते सगळं आठवलं जरी ना मला, तरी कार्तिक आत्याचे भास होतात. नीट काहीच आठवत नाही. वहिनी सासूबाई, जाऊ द्या ना तो विषय, नको बोलायला यावर. कस तरी होत मला. हाय खरंच नकाच दाता. आणि आता मी निश्चय केलाय की मी माझ्या भीतीवर मात करणार आहे. करेन मी, कारण आता मी एकटी नाही आहे, माझ्यासोबत विलास आहे मला धीर द्यायला. आणि तुम्ही पण तर आहात ना, आहात ना? नाही तर